मित्रांनो मागील सत्रात आपण बघितले की ह्या सर्वसामायिकतेचा उपयोग कसा करतात ह्या सत्रात आपण सर्वसामायिकता वापरताना होणाऱ्या काही सामान्य चुकांवर नजर टाकूयात पहिला प्रश्न बघा तुम्ही मला योग्य पर्याय कोणता हे सांगू शकता का योग्य पर्याय पी आहे तुमच्यामधील काही लोकांचे उत्तर कदाचित पर्याय ए आले असेल चला बघूया तसे का आले आपल्याला माहीत आहे की उत्तर शोधण्यासाठी आपल्याला ह्या सर्वसामायिकतेचा वापर करावाच लागणार आहे परंतु इथे ए आणि बी च्या रूपात काय घ्यायला पाहिजे इथेच आपण चूक करतो आपण ए ला एक्स मानतो आणि बी ला वाय मानतो मग आपल्याला हे मिळते आता आपण ह्या गुणांकांचा असा गुणाकार करूयात आणि मग आपल्याला उत्तर मिळते पर्याय ए परंतु हे योग्य उत्तर नाही आपण ए तीन एक्स आणि बी दोन वायच्या रूपात घेतले पाहिजे ह्या सर्वसामायिकतेची उकल केल्यावर आपल्याला हे उत्तर मिळते म्हणून योग्य पर्याय बी आहे आपण हे बघितले पाहिजे की गुणकासोबत पदावर देखील लक्ष द्यायला पाहिजे पुढील प्रश्न तुम्ही ह्या व्यंजकाची उकल करू शकता का अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण हे सर्वसामायिक शिकलो आहोत ह्यापैकी कोणती सर्वसामायिकता ह्याची उकल करण्यासाठी वापरली जाऊ शकते सध्या असे वाटते आहे की हे व्यंजक ह्यापैकी कोणत्याही सर्वसामायिकतेसाठी योग्य नाही पण ह्याचा अर्थ असा होतो का की सर्वसामायिकतेचा वापर करून आपण ह्याची उकल करू शकत नाही नाही असं नाहीये आपण सर्वसामायिकतेचा वापर करून ह्याची उकल करू शकतो चला कसे ते बघूयात आपण सहजपणे दुसऱ्या कंसाला ह्या नवीन प्रकारात नवीन क्रमात लिहू शकतो आता ह्याला बघितल्यावर आपण म्हणू शकतो की आपले व्यंजक ह्या रूपात आहे ए अधिक बी गुणिले ए वजा बी जिथे ए म्हणजे दोन सी आणि बी म्हणजे तीन डी आहे आता ह्या सर्वसामायिकतेचा वापर करून आपण ह्याची उकल करूयात अशा प्रकारे उत्तर ह्या दोन पदांमध्ये दिले जाईल दिलेले व्यंजक आपण नेहमी निरखून बघायला हवे की पदे नवीन क्रमात लिहिली जाऊ शकतात की नाही जेणेकरून ते सर्वसामायिकतेच्या रूपात लिहिले जाऊ शकतील ह्या सत्रात आपण सर्वसामायिकतेचा वापर करताना होणाऱ्या काही सामान्य चुका बघितल्या